कोगनोळीत हा सिद्धनाथच्या नवोदय व इंग्लिश मीडियमचा पालक मेळावा उत्साहात. कोगनोळी वार्ताहर. कोगनोळी येथील श्री हाल सिद्धनाथ ग्रामीण अभिवृद्धी एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश मीडियम स्कूल व नवोदय करिअर अकॅडमीचा पालक मेळावा उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी उद्धव काजवे हे होते, तर प्रमुख उपस्थिती डॉक्टर विठ्ठल दिवटे, संभाजी माने, सौ कविता बोरगावे, विठ्ठल कोळेकर आदी होते. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्री हाल सिद्धनाथ महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व शिवजयंती प्रतिमा पूजन करण्यात आले. त्यावेळी बोलताना विठ्ठल दिवटे म्हणाले, कोरोनाच्या महामारीच्या काळातही हाल सिद्धनाथ एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना ज्ञानदानाच्या प्रवाहात ठेवण्याचे काम केले. ऑनलाईनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ज्ञानदान करून त्यांच्या परीक्षा घेतल्या, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जनात कुठेही खंड पडला नसल्याचे सांगितले. संभाजी माने यांनी आपल्या मनोगतातून विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पालकांनी सारख्या ग्रामीण भागात इंग्रजीचे दर्जेदार शिक्षण देणाऱ्या शिक्षण संस्थेच्या पाठीशी उभे राहायचे आवाहन केले. त्यावेळी सौ कविता बोरगावे यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी सौ सुजाता पाटील, पद्मजा माने, ज्योती शिंगे, वंदना पाटील यांनी आपल्या मनोगतातून नवोदय करिअर अकॅडमीच्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. पालक मेळाव्यास दत्तात्रय परीट, इंद्रजित पाटील, सुहास पाटील, रामगुंडा पाटील, दत्तात्रय चौगुले, सुशांत वदुरे पाटील, दादा पाटील, नामदेव कुंभार, प्रदीप जाधव, स्नेहा पाटील इत्यादी सह अन्य पालक उपस्थित होते. सूत्रसंचालन मीनाक्षी वाडकर यांनी केले, तर स्वागत अरुण चव्हाण, तर आभार दीपक कांबळे यांनी मानले.